शाळेचे दिवस संपल्यानंतर आपण क्वचितच कधीतरी त्या शाळेमध्ये जातो, पण आता इथे येतो एक माजी विद्यार्थी जो हट्टानं आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला भेटायला गेलाय. बघूया त्याचं यामागचं प्रयोजन काय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. बे एक बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंची दहा. बे एक बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, हा बे एक बे. अगं बाई भाकरी कर आपली. कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली. नाही नाही. कोण आहे? मी आहे. कोण कुणास म्हणाले? कोण आहे मी? ते बघायला येऊ का मी आज? या कडमडा या. शिक्षणाचा बडगा अजून आहे पाठीवर. मुख्याध्यापिकेला बोललो. बोला. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आधी एका वाक्यात उत्तर द्या. तुम्ही कोण? आज मी कुणीच नाही आहे. शून्य मार्क. बाहेर व्हा, मग बाहेर व्हा. आधी कुणीतरी व्हा आणि मग आतमध्ये माझ्याशी बोलायला या. चला चला चला. आय वॉन्ट टू टॉक टू यू. माय गॉड, तुम्ही पिऊन आहात? आता कळलं तुम्हाला म्हणते. कधीचाच पाहिलेलोय मी. अहो ज्ञानाच्या या मंदिरात तुम्ही दारू पिऊन येता? या दारूनं माझी जेवढी दारुण अवस्था केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त अवस्था माझी शिक्षणानं केलेली आहे. म्हणजे शिक्षणानं तुमची दारुण अवस्था केली? आणि म्हणूनच त्याच्यासाठी मी आलेलो आहे. मला माझी नुकसान भरपाई पाहिजे, कॉम्पन्सेशन. नुकसान भरपाई कसली? मी या शाळेचा माजी विद्यार्थी. माजी विद्यार्थी? ही माझी शाळा आहे. ही तुमची शाळा? नाही नाही, माझी शाळा आहे ही. तुमची? म्हणून मला माझी नुकसान भरपाई पाहिजे, कॉम्पन्सेशन. अरे अच्छा, कशावरून तुम्ही माझे विद्यार्थी आहात? खालील पाच पैकी तीन प्रश्नांची तरी उत्तर द्या. फर्स्ट ऑफ ऑल, यू पूर्वाश्रमीच्या कु सरिता पडवळ. हो, आताच ओळखलो तुम्ही तुम्हाला. हो का? त्यामुळे तुमच्या सगळ्या आवडीनिवडी मला आताही पाठ आहेत. कसं काय? तुमचा आवडता पिक्चर, नट नटक, कुठलं आवडतं पुस्तक, ठिकाण बिकाण सगळं आता सांगू शकतो मी. अय्या तुम्हाला कसं माहित? कारण कुशरीरता पडवळ हा माझा आठवा विषय होता अभ्यासाचा. तोंड सांभाळून बोला हा. आता मी कु पडवळ नाही, सौ भोपळे आहे. ते दिसतच आहे. पण मी जरी पाहिलो असलो तरी मीच मुद्द्यावर येऊ का? या या. माझा मुद्दा असा आहे की मला माझं कॉम्पन्सेशन पाहिजे, नुकसान भरपाई. अहो कसली नुकसान भरपाई? मी आज तकात या शाळेमध्ये जे काही शिकलो त्याचा आज मला काही उपयोगच होत नाहीये. त्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य वाया गेलेलं आहे असं आता माझ्या लक्षात येत आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात येते, तुमचं आयुष्य नाही, तुम्ही अख्ख्याच्या अख्खे वाया गेलेले आहात. दॅट्स ऑल माय मिलॉर्ड, मी जिंकलेलो. एक मिनिट, एक मिनिट. काय काय? हा हा, कसली केस चालली आहे? काय जिंकलाय तुम्ही? आता काय म्हणालात तुम्ही मला? तुम्ही एक नंबरचे वाया गेलेले आहात. तेच माझं माझ्याबद्दलचं मत आहे. कारण शिक्षणानं मला काही मिळालेलं नाही त्याच्यामुळे मी वाया गेलो. कारण आज मी कुणीच बनू शकलेलं नाही. मी हे ऐकून घेणार नाही. आज या शाळेतून माझ्या हाताखालून किती विद्यार्थी गेले आणि ते मोठे झालेत. तुम्ही एकटे वाया गेलात त्याला मी काय करू? नाही बाई, वाया अनेक जण गेलेले आहेत. पण ते वाया का गेले त्याचं त्यांना कारणच कळलेलं नाही आहे. हो का? दे डोंट नो द रिझन बिहाइंड वाय दे गॉन वाया. मला सांग, खरंच तू पास झालायस? मग व्हॉट यू थॉट? अरे बापरे, परीक्षा न घेता पास करायचा निर्णय आत्ताच आहे हो. तुला कुणी पास केलं कधी ते मला सांग. तुम्ही? मी. व्हेन यू केम इन द स्कूल दॅट टाइम? नाही नाही, सन सन डायरेक्ट सन सांग काय ते. ओके, इन 1900, इन 1991 आय सॉ यू इन द स्कूल दॅट डे. बरं, दॅट टाइम यू वॉज कडक. नाही नाही, मी आजही तितकीच कडक आहे. तसं नाही मग कडक. हो, यू नॉटी बॉय.
आय स्टील रिमेंबर यू वॉज इन पिंक सारी अँड दॅट टाईट स्लीवलेस ब्लाऊज बट एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. नाही नाही बोला बोला, मी फक्त कॉम्प्लिमेंट म्हणून घेते. नाही त्याबद्दल म्हणत नाही मी, आज तो चार्म राहिलेला नाही. अरे 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 बर, व्हॉट वॉज माय पॉइंट? तर तुम्हाला तुमची नुकसान भरपाई हवी आहे. अंगठे धरा आधी. उत्तर चुकलेलं आहे तुमचं इथं आता. तसं काय? जेव्हा माझं उत्तर चुकलो पाडे, मी जेव्हा चुकीचं बोललो तेव्हा तुम्ही माझे कुले सुजवले होते. हो मला सांगा, पाढे पाठ करायची जबाबदारी कुठल्या अवयवाची? मेंदूची. मग मेंदूच्या चुकीची शिक्षा कुल्यांनी का भोगायची? ओके, स्टार्टिंग विथ सब्जेक्ट मराठी. माझ्या काळामध्ये पैकीच्या पैकी मराठीत मार्क पडतच नव्हते हो. 70 म्हणजे डोक्यावर पाणी खूप मिळत. आणि दॅट टाइम लातूर पॅटर्न वॉज नॉट स्टार्टेड. तो विषय इथे नको. जीव भौतिक रसायनचा तर मास्टर एवढा टेरर होता की बहुतेक जीव जाणार ह्याचा तासा असं मला वाटत होत. रसायनचा तर मी एवढा धसका घेतला होता की मुंबईत कित्येक वर्ष मी सायन्स स्टेशनला उतरलो नाही. उतरून मी टर्न घेऊन माटू गेला चालत जायचो. भूमिती, मी ती का शिकलो हे मला आठवतच नाही. कारण बेसिक प्रॉब्लेम आज भूमिहीनांचा झालेला आहे. कुठे चाललं? आणि त्याच्यामुळे मी पालिकेमध्ये नोकरीला लागलो. काय सांगताय? आणि त्यावेळेला काय झालं माहिती आहे? सगळ्या बिल्डिंगचं सँक्शन करण्याचं काम माझ्याकडे येत होतं. बघा, आता का अनधिकृत बिल्डिंग कोसळली बरोबर, त्याचं सँक्शनचं काम माझ्याकडे होतं. नाही माझ्या पेटलेलं नाही ती. असंच मी त्या माझ्यासमोर एक अशिक्षित नगरसेवक बसला होता, त्याला मी म्हटलं की अरे बाबा माझ्या शाळेमध्ये पायथागोरस प्रमेय मला असं शिकवत. हे काय आहे? ओंझळ. हा हे काटको. काटको. तर तो म्हटला तू कोण मला सांगणार हे? तर मी त्याला म्हटली की अरे बाबा काटकोनाच्या दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या बेरीज एवढी असते. तर तो म्हटला की काय करणार मी आता ह्याच. आजच्या भूमितीमध्ये तुझ्या समाजाला सामावून घ्यायची क्षमता नाही असं त्याचं म्हणणं आहे. अरे बापरे. आणि म्हणून मग त्यानं काय केलं माहित आहे का? माझ्या पायथागोरसला फटार मारला आणि अख्ख्या काटकोण त्रिकोणाच्या ह्याचा असे त्यानं वेगवेगळ्या वर्गाची माणसाशी भरली बिल्डिंग मध्ये आणि अख्खा टॉवर जो झाला तो असा सगळा कोसळला. मी तुम्हाला हे सांगतो आहे की शाळेमध्ये जे काय मी भूमिती शिकलो त्याचं म्हणणं की ते सगळं अनधिकृत आहे म्हणून. आज त्यांना अपेक्षित असलेली भूमितीची प्रमेय तुम्ही मला शिकवलेच नाही त्यावेळी, त्याच्यामुळे नोकरीवरनं काढून टाकलेलं मला आज इथं. अच्छा, आता मला कळलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही बेकार आहात हा तुमचा प्रॉब्लेम. नो नो नो, अरे इट वॉज माय एट जॉब इन माय 16 लॉंग इयर्स करिअर. जॉब? हु वॉज आय बिफोर? माझा विद्यार्थी. नो नो, आय लेटर. पालिकेतला कर्मचारी. इन मिडल. बेकार. नो नो नो, आय वॉज हिस्ट्री टीचर ऍट दॅट टाइम. तुम्ही इतिहासाचे शिक्षक होतात? मग आय टॉट हिस्ट्री. पण प्रॉब्लेम असा झाला की मी जे काही हिस्ट्री इथं शिकलो त्या इतिहासाला वर्तमान जागाच नाही आहे. वा वा वा. मी जे काही इतिहासाचं जे सगळं शिकलो तो इतिहास कधीच इतिहास जमा झालेला आहे. आणि मग मी जे शिकलो ते पोरांना शिकवलं जातो तेव्हा माझं असं लक्षात आलं, दॅट टाइम आय केम टू नो दॅट दॅट हिस्ट्री डझंट एक्झिस्ट. अरे देवा. डझंट एक्झिस्ट. प्लीज कॉल आफ्टर सम टाइम. नाही मी काय म्हणते, हा एवढं सगळं तुम्हाला खचून जायची गरज नाहीये. बरोबर, पुस्तकी ज्ञानाने फक्त शिक्षण मिळतं असं नाही ना, तुम्ही एक चांगला नागरिक होऊ शकता. तुम्ही एक उत्तम नागरिक का नाही होऊन दाखवलं? 20 मार्काला नागरिक शास्त्र होत. मॅडम काय सांगाल, आणि नागरिक शास्त्र असं बाजूला ऑप्शनला ठेवलं तरी पोरं पास होत होती. आता ऑप्शनला ठेवलेल्या नागरिक शास्त्राच्या पोरांकडनं आदर्श नागरिकाची कशी काय तुम्ही स्वप्न बघताय? मुळात आदर्श हा शब्द सुद्धा बदनाम झालेला. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे या ज्ञानाच्या मंदिरात तुम्हाला काहीही ज्ञान मिळालं नाही? तेच तर विचारायला मी आलेलो आहे. काय की मला शिक्षण मिळालं पण मला ज्ञान मिळालं का? हवाय दॅट ते हे तुला काय हवंय ते मला कळलंय आता. अरे पण हे म्हणजे असं झालं ना की 25 वर्षापूर्वी मी एक फ्रीज विकत घेतलाय पण मला तो आवडत नाहीये म्हणून तू तक्रार घेऊन आलेला आहेस माझ्याकडे. अख्ख्या शिक्षण संस्थेला फ्रीजची उपमा दिली तुम्ही. हो मग मी तुम्हाला त्या अलंकारात असं सांगतो की तुमच्या त्या ह्या सगळ्या फ्रीज मध्ये माझं सगळं शिक्षण गोठून गेलेलं आहे. ते जेव्हा मी आज बाहेर काढून तापवायचा प्रयत्न करतो तेव्हा माझं ज्ञानरूपी दूध फाटतं.
माझा म्हणणं एवढाच आहे की मला माझं दूध तेवढं परत द्या मग. अरे 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 अरे, कुठे तो एकलव्य आणि कुठे चालली ही आजची पिढी. एक मिनिट. काय माझ्यासारख्या विद्यार्थ्याला तुम्ही सतत त्या एकलव्याची उदाहरणं देऊन फ्रस्ट्रेट करू नका बरं का. या इथं मी खरं म्हणजे तुमचा अंगठा मागायला आलेलो आहे. माझा अंगठा? मग मला मला सांग, माझा अंगठा घेऊन तुझी नुकसान भरपाई होणार आहे का? तेच तर पाहिजे मला. अरे मग मी शिक्षिका आहे तुझी, एक का दोन अंगठे घे घे. असं कसं SMS कसं टाकणार मग तुम्ही? बोटाने टाईप करीन, घे. मतदान कसं करणार मग? शिक्षकांच्या मताला काही किंमत नाही, घे. वा वा वा. नाही नाही, पण फळ्यावर कसं लिहिणार? असं लिहून येतोय कडून. शिक्षका हातात खडू धरायची वेळ येतेच कुठे हल्ली? म्हणजे असं काय करताय? अधिवेशन, मतदारांच्या याद्या, मुलांना लहान पोलिओचे डोस पाजायचे आहेत, आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवेशनाची तयारी करायची आहे. या एवढ्या सगळ्या गोंधळात वेळ कुणाला मिळतो तिकडे वर्गात जाऊन शिकवायला? मग पूर्ण काय गोठा करता शाळेमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये? येणार का तुम्ही? हल्ली शाळेतल्या शिक्षणाला कोणी विचारत नाही. महाविद्यालयाच्या ओसरीवर ना असे कोचिंग क्लास भरतात हल्ली. म्हणजे उलट मी तर म्हणते की तुम्हीच मला माझी फी द्या उरलेली. कसली उरलेली फी? मी दिलेली पावतात माझ्याकडे. त्याच्या ही सगळी शिक्षणाची झाली हो. मला सांगा, तुमच्या मनात इतका सगळा सल होता ना, हा सगळा तुम्ही तुमच्या मित्रांशी आई वडिलांशी बोलू शकला असतात, पण तुम्ही कुणाकडे आलात? शिक्षकांकडे. म्हणजे तुमच्या मनात अजूनही तुमच्या शिक्षकांविषयी जी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, हे जे काय आहे ना, हे सगळे संस्कार मी तुम्हाला दिले आहेत. ही निर्णय क्षमता मी तुम्हाला दिलेली आहे, त्याची फी काढा. थोडक्यात काय माझं चुकलंय असं तुमचं म्हणणं आहे? हो. आय एम सॉरी. नाही नाही सॉरी नाही, हात पुढे करा. का? कारण तुम्ही दारू पिऊन आलात. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम छम छम, छम छम छम. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वप्नील सर, या पर्वाची जर कोणती अचीवमेंट असेल तर ती ही आहे की हे सगळे लोक, या 8 जोड्या, त्या प्रत्येक ऑडियन्सची टेस्ट, त्या प्रत्येक ऑडियन्सची भूक, मग ती कॉमेडीची असो किंवा समाज परिवर्तनाची असो, ती यशस्वीरित्या भागवत आहेत. एकीकडे आम्ही कुशल आणि हेमांगीचा मॅड परफॉर्मन्स बघतो, दुसरीकडे आम्ही हेमंत आणि प्रियदर्शनचा एक असा फोकिश टच असलेला एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बघतो, तर एकीकडे आम्ही ऋषिकेश आणि लीनाचा असा विचार करायला लावणारा परफॉर्मन्स पण बघतो. आणि मला असं वाटतं की ही या मंचाची जीत आहे. या मंचाचं हे श्रेय आहे की अगर ये होता है और ये चलता है तो ये भी होता है और ये भी उतना ही चलता है. You both are absolutely outstanding. म्हणजे हे सगळे जर हुबैफू नावाच्या तरुणीचे सगळे अलंकार असतील ना, तर तुम्ही त्या तिच्या कपाळावरचं कुंकू आहात. कोणी लिहिला होता ऍक्ट? क्या बात आहे. ये सिर्फ तेरे लिखने के लिए. थँक्यू. गॉड ब्लेस यू. वा अश्विनी मॅम, हा एका ऍक्ट मधनं तुम्ही हसवलत, पण त्या हसता हसता एक सुंदर, म्हणजे शिक्षण ह्या संदर्भी तुम्ही जे काही बोललात ते फार मार्मिक होतं, मला खूप आवडलं ते. त्याच्यातनं ज्यांना बोध घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. शिक्षण संस्थेला माझ्या मते ह्यातलं काही कळणार नाही. पण आपण हसूया आणि त्यातनं बोध घेऊया, आणि आई वडील म्हणून काहीतरी त्या दृष्टीने आपल्या मुलांना शिकवूया. व्हॉट डू यू से? थँक यू सो मच. या लवली. वा. मला फक्त हे म्हणायचं आहे की याच्यासाठी मी चॅनलचे EPs आणि गोस्वामी यांचे आभार मानतो की मला वैयक्तिक वाटते की असं हे परफॉर्म करत असताना आपल्याला काही म्हणायचं असतं, आणि तेव्हा जे स्क्रिप्ट मला लिहायला लावतात तेव्हा मी त्यांच्याशी आधी डिस्कस करतो, आणि ते मला लिहायची परवानगी देतात आणि काही विषय सुचवतात पण, आणि ती संधी जर नसेल तर आपल्याला काही म्हणायची संधी मिळतच नाही कधी, आणि ती वाया घालवावी असं मला अजिबात वाटत नाही. आणि नाहीतरी आपण परफॉर्म करतो आहोत तर त्याचा एक पर्पज असला पाहिजे असं मला नेहमी वाटत. काहीतरी म्हणणं मांडणं आणि ते लिहायला उद्योग करण्यासाठी, आणि मुख्य म्हणजे हे होऊ शकतं हा विश्वास दाखवण्यासाठी मला भयंकर त्यांचा आभार मानावं असं वाटतं. नाहीतर मग
तुम्ही लिहू शकत नाही. हे इथं होऊ शकतं हे त्यांनी मान्य केल्याशिवाय इथं मी करू शकणार नाही, कारण त्यांचे आभार. पुढे जाण्याआधी सर्वप्रथम स्वप्नील आणि मी देऊ इच्छितो ब्लास्ट. वा आणि आंबेवळी. वा क्या बात है, दूरचा टाळा आणि बघ्यात की आता गुण किती मिळतात. 11 11 म्हणजे 22 गुण. क्या बात है, जोरदार टाळा झाला पाहिजे.